औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेना भाजपमध्ये युती होऊ शकली नाही. बोलणी फिसकटल्यानं शिवसेनेनं शेवटच्या क्षणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसह सुमारे 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. भाजपतर्फे सतीश पत्की यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. त्यांनीही मिरवणुकीनं येऊन अर्ज दाखल केला. तोपर्यंत शिवसेना आणि भाजपात शिक्षक मतदारसंघासाठी युती झाली की नाही याबाबत संभ्रम होता. शेवटच्या क्षणी शिवसेनेतर्फे गोविंद काळे यांनी धावत पळत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं युतीतील बोलणी फिसकटल्याचं लक्षात आलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत या दोन्ही पक्षात एकी घडल्यास कोणाचा अर्ज कायम राहणार हे कळून येईल.